पिंपरी चिंचवडमध्ये काही वर्षांपूर्वी एक टॉयलेट चोरीला गेलेला आपल्या लक्षात असेल. आता त्याच पिंपरी चिंचवडमध्ये एक रस्ता चोरीला गेलाय. विश्वास बसत नाही ना, पण हे घडलंय. कसं पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. तुम्ही पाहताय तो कच्चा रस्ता आहे रहाटणी काळेवाडी दरम्यानचा. तिथे 18 मीटर डांबरी रस्ता हवा होता. कारण या रस्त्यासाठी लागणारा 49 लाख रुपयांचा निधी महापालिकेनं ठेकेदाराला देऊन टाकलाय. एवढंच नाही तर हा रस्ता पूर्ण झाल्याचा दाखलाही संबंधित ठेकेदाराला देण्यात आलाय. विशेष म्हणजे माहिती अधिकारात हे सर्व उघड झालंय. मग पूर्णत्वाचा दाखला दिला असताना हा रस्ता गेला कुठे असा प्रश्न आपोआप उपस्थित होतो. त्याचमुळे हा रस्ता चोरीला गेला का असा सवाल करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जाऊ लागलीय. त्या अधिकाऱ्यांवरती झालेल्या खर्चाचा दुप्पट रक्कम त्यांच्याकडनं वसूल करण्यात यावा व त्याचबरोबर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करून करण्याची मागणी आम्ही या ठिकाणी माननीय पंतप्रधानांकडे करणार आहोत. आणि येणाऱ्या कालखंडामध्ये जर यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही तर आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी शिवसेना स्टाईलने मोठं जन आंदोलन उभारणार आहोत. दुसरीकडे महापालिका प्रशासनानं रस्ता पूर्णत्वाचा दाखला दिल्याचं मान्य केलंय. ठेकेदाराला पैसे दिल्याचंही मान्य केलंय. पण जमीन मिळत नसल्यामुळे रस्ता रखडला आणि म्हणून महापालिकेनं संबंधित ठेकेदाराकडून त्या पैशात इतर कामं करून घेतल्याचा अजब दावा प्रशासनानं केलाय. आपण सदरच्या ठिकाणचे अन्य रस्ते करून गेलेले आहेत. म्हणजे त्या कामात काम झालं नाही का? काम झालेलं आहे, परंतु त्या रस्त्याचं काम न होता त्याच वॉर्डातल्या इतर रस्त्याची डांबरीकरणाचे कामं आपण करून त्या कामांना पूर्णत्वाचा दाखला दिलेला आहे. म्हणजे आज आमचा असा कुठलाही दावा नाही की आम्ही त्या कामातनं सदरचा रस्ता केलेला आहे. आमचं आजचे प्रशासनाचं म्हणणं आहे की आम्ही त्या कामातनं त्याच वॉर्डातली इतर रस्त्याचे डांबरीकरण कामं केलेले आहे, हे आमचं म्हणणं आहे. प्रशासनानं हा दावा केला असला तरी तो किती विश्वासार्ह आहे हे तुम्हीच ठरवलेलं बरं. पण एकूण काय तर महापालिकेचा कारभार असाच राहिला तर आगामी काळात शहरातून बरंच काही गायब होईल हे मात्र नक्की. पिंपरी चिंचवड शहरातून यापूर्वी एक टॉयलेट गायब झाल्याचं प्रकरण उघड झालं होतं. आता रस्ताच गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. महापालिका प्रशासनाचा कारभार असाच राहिला तर महापालिकेची इमारत एक दिवशी गायब झालं तर आश्चर्य वाटायला नको. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित आडेसह कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड.